हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर राईज अप ट्युटर्स चॅनल. आता आपण 12th स्टँडर्डचं इंग्लिश या सब्जेक्टसाठीचा फोर्थ सेक्शन, त्यामधला 4.2 आपण लेसन किंवा चॅप्टर चालू करणार आहोत, जो की नॉवेल आहे. तर फर्स्ट पार्ट 4.2चा आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर कोणी अजूनही 4.2 चा फर्स्ट पार्ट कोणी पाहिलेला नसेल तर तो बघून घ्यावा, तोही मी टाकलेला आहे. आता आपण सेकंड पार्ट टाकणार आहोत. तर फर्स्ट पार्टमध्ये आपण जी समरी आहे नॉवेलची, तर ती बघितलेली आहे. थोडक्यात इंट्रोडक्शनही आपण जे काही नॉवेलिस्ट आहेत, विस्टेस एडवर्ड रिकॉर्डो ब्रेथवेट, ई आर ब्रेथवेट त्यांना बोललं जातं, तर त्यांची आपण इंट्रोडक्शन आणि जी काही नॉवेलची समरी आहे ती पाहिली. तर तो व्हिडिओ पहा ज्याने कोणी पाहिला नसेल तर. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नंतर बाजूला जी काही बेल आयकॉन आहे त्याच्यावरती पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नंतरचे प्रत्येक माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. तर स्टुडंट्स, आता आपण लगेचच आपला जो काही 4.2चा नेक्स्ट पार्ट आहे तो स्टार्ट करणार आहोत. तर त्यामध्ये काय आहे ते आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये आता थीम ऑफ द नॉवेल लिहिलेली आहे बघा. तर थीम ऑफ द नॉवेल जी काय आहे त्यामध्ये काय सांगितले त्याचा स्टडी आपण लगेचच करू. तर काय आहे थीम ऑफ द नॉवेल? तर ह्या स्टोरीची थीम ऑफ द नॉवेल बघा, आपण पेज नंबर 180 वर दिलेलं आहे ते. थीम ऑफ द नॉवेल: स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप, प्रेजुडाईज अँड रेसिझम आर द मेजर थीम्स ऑफ द नॉवेल. आता तुम्हाला कळलं असेल, आपण आता पहिला पार्ट बघितलेला आहे, इंट्रोडक्शन बघितलेलं आहे, तर त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मेन म्हणजे यामध्ये जो काही नॉवेलिस्ट आहे किंवा रायटर आहे, ऑथर आहे, नॅरेटर आहे, त्याचं रिलेशनशिप हे स्टुडंटशी दिसून येते, कारण ते टीचरचा जॉब त्यांनी स्वीकारलेला आहे. तर ही एक थीम झाली स्टुडंट टीचर रिलेशनशिप म्हणून नॉवेलची. आणि दुसरे प्रेजुडाईज. प्रेजुडाईज म्हणजे काही पूर्वकल्पना असतात, काही इतर म्हणजे ऍडव्हर्स त्याचे काही जजमेंट असतात, तर त्याला प्रेजुडाईज असं म्हटलं जातं. विरोधाभास वगैरे, काही विरोधी काय असे भूमिका असतात, काही विरोधाभास असतात. तर हे याकरता ते त्या मिनिंगने ते अर्थ घेण्यात येतो. आणि रेसिझम, रेसिझम म्हणजे वंशामधला काही भेदभाव असेल, वेगळे जे काही भेदभाव आहे त्यामध्ये वंश मधला वंश जे आहे त्याच्यावरून भेदभाव, काळा गोरा वगैरे असा. तर हे तुम्हाला थीम ह्यामध्ये दिसून येतील, जे मेन नॉवेलचे थीम आहेत ते. तर पुढे काय म्हणले बघा, ई आर ब्रेथवेट गेट्स अ जॉब ऑफ टीचर इन अ रादर रफ अँड नोटेरियस स्कूल. आता आपल्याला माहित आहे त्यांना जॉब हा टीचरचा म्हणून भेटलेला होता, बरोबर. तर टीचरचा जॉब भेटलेला आहे आणि ते कसल्या स्कूलमध्ये आपण बघितलेलं आहे, नोटेरियस स्कूल आहे ती. ती स्कूल त्यामधली मुलं सुद्धा आपण एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे, ती कशी मुलं आहेत, काय आहेत, म्हणजे त्यांना इतर शाळेतून त्यांना ॲडमिशन भेटलेलं नसते. ते फार त्यांचं बिहेवियर मिसबिहेव्ड स्टुडंट्स असतात, एकदम त्रास देणारे हरेश अशी मुले असतात, रास हरेशड अशी झालेली मुलं असतात. तर त्यामुळे या बाबतीत स्कूलच्या बाबतीत सुद्धा स्कूल ही त्या बाबतीतच बोललं गेले नोटेरियस स्कूल आहे म्हणून, बेसिस्ट असं म्हणू शकतो आपण. तर त्या पद्धतीने मग त्या स्कूलमध्ये ते टीचर म्हणून जॉब स्वीकारतात, त्यांना भेटतो. आणि ही फाइंड दॅट द स्टुडंट्स बिईंग टू द बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. आणि त्यांना जेव्हा जॉब भेटतो तेव्हा त्यांनी बघितलं की गेलं की स्टुडंट्स ते त्या म्हणजे त्या बॅकग्राऊंडमधले नाही आहेत, बिलॉंग करतात ते, त्यांना ते वातावरण जे काही लर्निंगसाठीचं म्हणजे शिकण्यासाठी आलेले आहे ते बरोबर आहे, पण ते योग्य नाही आहेत ती मुलं, कारण त्या वातावरणातली ती मुलं नाही आहे. ती मुलं नॉटी होती, खोडकर होती, मस्ती करू होती, त्यामुळे अशा वातावरणामध्ये आणि अशी मुलं असल्यामुळे त्यांचं ओव्हरऑल जे डेव्हलपमेंट किंवा प्रोग्रेस होणं थोडंसं म्हणजे अशक्य होतं, किंवा त्याच्यावरती म्हणजे परिणाम होत होता. सुटेबल त्यांचं लर्निंग नसल्यामुळे त्यांच्या डेव्हलपमेंटवर आणि प्रोग्रेसवरती परिणाम होणार होता. ही नोटिस इज दॅट द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. आणि त्यावेळेस ईयर ब्रेथवेट यांनी बघितलं की स्टुडंट्स काय स्वतःचं बिहेवियर चेंज करत नाही, त्यांचा ॲटिट्यूड किंवा त्यांचं जे काही वर्तन आहे ते चेंज करत नव्हते. ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज
innovative techniques and understanding the student psychology ultimately wins their hearts in no time. पण ब्रेथवेट मी ठरवलेलंच होतं. ब्रेथवेट हे काम सोपं होते, ते शांत होते, पेशन्स भरपूर होता त्यांच्याकडे. त्यांनी स्वतः ठरवलं होतं आता क्रिएटिव्ह आयडियाजनी, त्यांच्या त्यांच्या नवीन नवीन काय आयडिया आहे त्या पद्धतीने त्यांना जिंकायचं, त्या मुलांना व्यवस्थित पुढे म्हणजे मॅनर शिकवायचे किंवा काही टेक्निक असे इनोव्हेटिव्ह नवीन नवीन काही टेक्निक आहे ते वापरायचे, त्यांना समजून घ्यायचं. त्यांची जी काही सायकोलॉजी आहे, मानसिकता आहे स्टुडंटची, ते त्यांची समजून घ्यायची आणि त्यांची मनं जिंकायची असं त्यांनी ठरवलेलं होतं. दो ही वॉज बुलीड, हरायस्ड मेंटली अँड फिजिकली टॉर्चर मेनी टाइम्स, ही डिडंट लूज हिज पेशन्स अँड कंटिन्यू इम्प्लिमेंटिंग हिज नॉवेल आयडियाज अँड टेक्निक दॅट हेल्प हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लाईव्स. मग अशा वेळेस काय झालं, जरी त्यांना बऱ्याच वेळा त्रास सहन करावा लागला, शिव्या वगैरे कोणाच्या ऐकून घ्याव्या लागल्या, हरेशडे केलं गेलं त्यांना, त्या बाबतीत निंदनीय असं मानलं गेलं, मेंटली त्यांच्या बौद्धिकरित्या किंवा शारीरिकरित्या काही टॉर्चरिंग झालं किंवा त्रास झाला त्यांना त्याचा, पण त्यांनी स्वतःचा जो काही सहनशीलता होती स्वतःची, ती म्हणजे हरवली नाही, संपू दिली नाही, आणि त्यांनी कंटिन्यू त्यांचं जी काही सुधारणा करायची होती त्यांच्या नवीन आयडियाने आणि नवीन तंत्राने त्यांच्यामध्ये स्टुडंटच्यामध्ये, तर ते त्यांनी तसंच कंटिन्यू ठेवल्यामुळे, चालू ठेवल्यामुळे एके दिवशी काय झालं, स्टुडंटचे त्यांच्या जीवनात किंवा स्टुडंटच्या लाईफमध्ये ऑटोमॅटिकली हा काय झाला नंतर चेंज दिसून आला, त्यामुळे त्यांची ती मदत त्या स्टुडंटला उपयोग ठरली, त्यांनी त्यांना त्याच्यातून त्या त्या दृष्टीने मदत केली. हे ह्यामध्ये आहे. तो सो स्टुडंट टीचर रिलेशनशिप ही एक थीम झाली जी काही या पॅराग्राफमध्ये आपल्याला दिसून येते. सेकंड पॅराग्राफमध्ये बघा, प्रेज्युडाईस आपल्याला एक दुसरी थीम सांगितलेली आहे, किंवा थर्ड थीम सांगितली आहे रेसिजम. रेसिजम आता सेकंड पॅरा जो आहे त्यामध्ये आपण बघूया काय आहे. द रेसिजम प्रिव्हिलेंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s, द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर्व विथ लव टेक्स प्लेस इज ऑफ प्रायमरली सिग्निफिकन्स इन द नॉवेल. आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, रेसिझम मग असेच आपण बोललो, रेसिझमचं मिनिंग काय वंशभेद, तर वंशभेदची ही काय कल्पना आहे ती ग्रेट ब्रिटनमध्ये कधी आलेली होती, मीड म्हणजे मध्यंतरी 1940s मध्य भागात ती रेसिझम वंशभेद ही कल्पना ग्रेट ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात आलेली होती, आणि त्या दरम्यानच ही काही जी काही नॉवेल आहे टू सर्व विथ लव टेक्स प्लेस, आणि त्यावेळेस ही इम्पॉर्टंट ठरली, ही नॉवेल लिहिली गेलेली होती आणि त्यावेळेस आलेली होती. सो नाही, ही नॉवेल त्यावेळेस इम्पॉर्टंट ठरली, जो प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉवेल, आणि तिचं महत्त्व त्या नॉवेलने सिद्ध करून दिलेलं आहे. त्यात ते वंशवेद कसा होतात त्या त्यातमध्ये डिस्क्रिप्शन नंतर करून ते दिलेलं आहे. द नॅरेटिव्ह साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रेसिझम ऑफ वाईट ब्रिटन्स, including encounters on the bus, at the job interviews, a Greenslade school, when searching for housing, at a restaurant with his girlfriend, and so on. मग इथे नॅरेटर जे आहे डी आर ब्रेथवेट, ते आपल्याला सांगतात की त्यांनी कुठे कुठे हे इन्सिडन्स अनुभवले, असे जे काही वंशभेद आहे रेसिझम आहे, तर नॅरेटर आपल्याला रिपीट करतात, इन्सिडन्स सांगतात की असे एक्सपिरियन्स रेसिझम बद्दलचे जे आहेत, म्हणजे वाईट ब्रिट टन्स म्हणजे श्वेतवर्णीय ब्रिटिशांकडून वंशभेद केला जात होता, हे एक्सपिरियन्स त्यांनी बऱ्याच ठिकाणी घेतले. मग ते बसच्या एन्काउंटरिंगमध्ये असेल, बस स्टँडवर असेल, बसमध्ये असेल, किंवा जॉबला गेल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी असेल, किंवा स्कूलमध्ये सुद्धा त्यांनी ग्रीनफील्ड स्कूलला सुद्धा इंटरव्ह्यूला गेले होते तेव्हा सुद्धा हे अनुभव घेतलेला आहे, किंवा जेव्हा ते स्वतःला म्हणजे हाऊसच्या बाबतीत जेव्हा सर्चिंग करत होते तेव्हाही तो अनुभव घेतलेला आहे, किंवा रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये सुद्धा, किंवा गर्लफ्रेंड बरोबर सुद्धा, आणि अशा बऱ्याच गोष्टीतून त्यांना तो अनुभव नंतर येत राहिलेला होता. सो रेसिझम इज द थीम फॉर द नॉवेल, आणि त्याकरता हिने ही थीम आपल्याला दिलेली आहे, त्याचे डिस्क्रिप्शन झालं. नेक्स्ट बघा, सांगितलं आहे की ऍट द आउटसेट ब्रेथवेट इज स्ट्रक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रेज्युडाईस. आता थर्ड थीम जे आहे प्रेज्युडाईस, याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर काय सांगितलंय की ब्रेथवेट हे म्हणजे त्यांना माहित होतं की ॲडवर्स काही जजमेंट असू शकते, प्रेज्युडाईस म्हणजे ॲडवर्स जजमेंट, विरोधी विरोधाभास किंवा विरोधी काहीतरी अनएक्सपेक्टेड घटना अशा काही त्यांच्या मध्ये त्यांच्या त्यांच्या अनुभवास आले आहे की त्याचे ॲडवर्स इफेक्ट जाणवत होते, ॲडवर्स काहीतरी घटना त्यांच्या समोर आली आहे. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश
गायना ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गायना. जेव्हा ते त्यांच्या ते कुठं वाढले गेले होते तर कॉलनीच्या ब्रिटिशांच्या होत्या, ते गायनीज होते, बॉर्न इन बॉर्न गायनीज, राईट? सो गायनीज बॉर्न पर्सन हु वॉज, अँड त्यांच्या ज्या काही कॉलन्या होत्या गायनाला, तिथे ते राहत होते. आणि त्या ब्रिटिश गायनामध्ये ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटीजन. ते जेव्हा तिथे मोठे झाले, ते मोठे झाले तिथेच राहून मोठे झाले, म्हणजे तेव्हा त्यांना ब्रिटिश सिटीजन म्हणून ओळखलं जायचं, नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटीजन इन अ ब्रिटिश कॉलनी. त्या कॉलनीमध्ये राहत असल्यामुळे त्यांना काही तेव्हा काही ब्लॅक ब्रिटिश सिटीजन म्हणून ओळखलं जात नव्हतं. वेन ही सर्व ग्रेट ब्रिटन इन द रॉयल एअर फोर्स दॅट गेव हिम रिस्पेक्ट अँड इस्टीम इन द सोसायटी. आणि जेव्हा एअर ब्रेथवेट ग्रेट ब्रिटनमध्ये रॉयल एअरफोर्समध्ये जॉब करत होते, तेव्हासुद्धा त्यांना रिस्पेक्ट आणि जी काही प्रसिद्धी होती सोसायटीमध्ये, प्रभुत्व होतं, ते मिळालेलं होतं. द डे ही लेप द जॉब ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. पण जेव्हा त्यांनी तो जॉब सोडला, तेव्हा मात्र काय झालं, तर त्यांच्या बाबतीत त्यांना आउटसाइडर म्हणून ओळखलं गेलं. त्यांनी जेव्हा रॉयल एअरफोर्सचा जॉब सोडल्यानंतर त्यांना मात्र फाइंड्स हिमसेल्फ, त्यांना स्वतःला आउटसाइडर म्हणून ओळखतात, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजेच काय, तर ब्लॅक पीपल म्हणून ओळखलं जाते असं त्यांच्या लक्षात आलं, नाहीतर आधी ब्रिटिश सिटीजन म्हणून ओळखलं जायचं. या पद्धतीने हा अनुभव त्यांना घेता आला नाही. नेक्स्ट बघा काय सांगितले. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन जॉब इंटरव्ह्यूज. ब्रेथवेट काय म्हणतात की मी जेव्हा जेव्हा पुढे इंटरव्ह्यूला किंवा जॉबला जात असे, तेव्हा माझा काही पुष्कळ प्रमाणात एक्सटेन्सिव्ह म्हणजे भरपूर किंवा पुष्कळ जो काही माझा एक्सपिरियन्स होता तो, किंवा एज्युकेशन कधीच माझा उपयोगाला आला नाही, कधी ते बघत नव्हते एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स. वेअर ही इज इन्फॉर्म दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड. आणि मग तेव्हा तिथे त्यांना असं अनुभव यायचे की तेव्हा सांगायचे की जॉब ऑलरेडी फिल्ड आहे, ऑलरेडी ती जागा भरली गेली, त्या जागा नाही, और ही इज ओवर क्वालिफाईड फॉर इट. किंवा त्या जॉब करता तुम्ही जास्त ओवर क्वालिफाईड आहात असं काहीतरी सांगायचे आणि टाळून टाकायचे, कारण ही वॉज अ ब्लॅक पर्सन, ब्लॅक पीपल. दिस हाइटन्स ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बिट्रेड फॉर द ब्रिटिश बिट्रेयल फॉर द ब्रिटिश. आणि हे त्यांच्या लक्षात आलं होतं, ब्रेथवेटच्या हे लक्षात आलेलं होतं, आणि त्यांनी आपलं कारण लक्षात आलं, आपल्याला ब्रिटिश लोक किंवा ब्रिटनची लोक घात करत आहेत आपल्या, यामध्ये फसवणूक करत आहेत आपली. इंटरेस्टिंगली ही नेवर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रेअरली डज ही डू सो वर्बली. पण त्यांनी कधी सुद्धा इंटरेस्टिंगली, अतिशय म्हणजे इंटरेस्टिंगली, स्वतः पुढे येऊन कधी त्यांनी ते दाखवून दिलं नाही शारीरिक, म्हणजे फिजिकली कोणतंही त्यांनी ते असं आपल्याला राग आहे मनातून किंवा आपण तो विरोध करत आहे असं कधी दाखवलं नाही, पण वर्बली थोडंसं त्यांनी ते त्यांच्या वर्बली त्यांच्याकडून ते लक्षात येत होतं, म्हणजे बोलण्यातून असेल किंवा काय असेल, पण कोणत्याही कृतीतून, फिजिकली कृतीतून त्यांनी कधी दाखवलं नाही. ही एक्झिबिट्स पेशन्स, म्हणजे कधी असं हल्ला करून किंवा मारून असं का तसं का असं त्यांनी कधी दाखवलं नाही, त्यांच्याकडे पेशन्स होते. ही एक्झिबिट्स पेशन्स एंडुरन्स ऍट टाइम्स अँड ॲट अदर. ही डिस्क्राईब द वे द रेज इन साईड हिम इज ट्रान्सफर्टिंग इन टू हेट्रेल सो स्ट्रॉंग दॅट ही डिझायर्स टू हर्ट दोज हू ट्रीट हिम अनफेअरली. ते काय म्हणतात की माझा पेशन्स, माझ्याकडे सहनशीलता म्हणजे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात होती, पेशन्स जास्त प्रमाणात होता. आणि ते काय म्हणतात, ते डिस्क्राईब करतात की माझ्या मनामध्ये भरपूर राग होता, रेज इन साइड हिम, आणि तो राग ट्रान्सफर होऊ शकतो मोठ्या रागामध्ये, जास्त प्रमाणात रागामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो एकदम स्ट्रॉंगली. पण त्यांना असं म्हणायचं होतं की मला जे कोणी म्हणजे अनफेअरली जर वागणूक देत नसतील तर मग मी कशाला राग व्यक्त करायचा, पण जे मला हर्ट करतात त्या लोकांच्या बाबतीत मी अनफेअरली वागणार किंवा अनफेअरली मी ते दाखवणार, अयोग्य आहे तर अयोग्य, अयोग्य असेल तर अयोग्य पद म्हणजे अयोग्य असेल तर ते मी दाखवून देणार, कारण त्या बाबतीत हर्ट झालेलं असतं, मनाला इजा झालेली असते म्हणून. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्स ब्रेथवेट फाइंड्स द स्टुडंट्स ॲट द ग्रीनस्लेअर स्कूल टू बी अ बीट नोटेरियस अँड रफ इन बिहेवियर. आणि सेम तसा रिझल्ट त्यांनी नंतर सुद्धा अनुभव घेतला, जेव्हा ते ग्रीन स्लेट स्कूलमध्ये जॉबला लागले ॲज अ टीचर म्हणून, तेव्हा तिथली ती नोटेरियस जी काही बेसिस तर बेवर्नीय रफ बिहेवियरची मुलं जी होती त्यांना कंट्रोल करायला किंवा त्यांची ती बेसिस्तपणा आहे त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये आले, त्या अनुभवास आले, बट त्यांना सुद्धा त्यांनी पेशन्सली घेतलं
But with proper care and treatment, all the students would surely achieve success and desired goals in their life. पण त्यांनी ती मनाशी ठरवलंच होतं की आपण त्यांना प्रॉपर केअर घ्यायची, त्यांची प्रॉपर ट्रीटमेंट द्यायची आणि त्या स्टुडंट्सला त्यांच्या यशापर्यंत जाऊन द्यायचं. आणि हे जे काही रेसिजम आहे वगैरे आपण आता आपल्या गोड ह्याच्यातून पेशन्समधून किंवा काही त्यातून म्हणजे हा जो काही मतभेद चालू आहे इथे भेदभाव चालू आहे त्या थोडक्यात त्यांच्या चांगल्यावर वर्तणुकीतून मुलांना मॅनर्स चांगले शिकवून त्यातून ते बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करत होते आणि ते असे काही भेदभाव निर्माण होऊ नयेत ह्यासाठी चांगले मॅनर्स किंवा चांगले काही क्वालिटीज द्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती एकदम पेशन्सली. असं यामध्ये ह्या नॉवेलमध्ये थोडक्यात ही अशा पद्धतीने आपल्याला थीम आहे हे सांगता येईल, त्याचा अभ्यास आपण केला. आता नेक्स्ट काय दिले बघा त्यांनी, सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. सिनॉप्सिस म्हणजे काय, तर थोडक्यात ह्या नॉवेलचा सारांश काय आहे, सारांश. आता नॉवेल आहे ही त्याचा सारांश, थोडक्यात माहिती. आपण जसं समरी लिहितो एखाद्या गोष्टीची, 1/3 समरी तुम्हाला कहाणी लेखन विचारलं जातं किंवा 1/3 समरी विचारली जाते, तेव्हा टोटल ह्या कहाणीचा सारांश थोडक्यामध्ये इथे दिलेला आहे. 1/3 पोर्शन बघा आता काय आहे सिनॉप्सिस. इन द एक्स्ट्रॅक्ट ब्रेथवेट रिकाउंट्स द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स कौन्सिल इन विच द स्टुडंट्स ऑफ द स्कूल रिपोर्ट टू द फॅकल्टी अँड अदर स्टुडंट्स ऑन वॉट दे हॅव बीन स्टडिंग दस फॉर. आता बघा, जे ग्रीनस्लेट स्कूलमध्ये ते टीचिंगला होते तर त्यामध्ये ते काय सांगतात, ब्रेथवेट सांगतात की त्यांच्या हेडमास्टरनी त्यांना सूचना दिली की स्टुडंट्सनी काय द्यायचं आहे, हाफ इयरली रिपोर्ट द्यायचा होता, तर त्याकरता स्टुडंटची कौन्सिल नेमलेली होती आणि अर्ध्या वर्षाचा शाळेचा जो काही रिपोर्ट होता तो स्टुडंट्सनी द्यायचा होता. स्टुडंट्स कौन्सिल आहे, त्यांनी ते बघून तो रिपोर्ट द्यायचा होता आणि तो वाचायचा होता. तर आणि त्या जे काही स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्सनीच काय करायचं होतं, ते फॅकल्टी काही निवडलेली होती त्या रिपोर्ट देण्याकरता, काही फॅकल्टी म्हणजे टीचर्स लोक होते तर त्या टीचर्स लोकांच्याकडे तो रिपोर्ट द्यायचा होता आणि स्टुडंट्सनी तो वाचून दाखवायचा होता त्या दिवशी. अशी असं हे ठरलेलं होतं स्टुडंट्स कौन्सिलकडून, असा आदेश हेडमास्टरनी दिलेला होता हाफ इयरली रिपोर्ट देण्यासाठी. मग पुढे काय बघा, ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक नॉलेजेबली अबाउट देअर कोर्स वर्क अँड प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्फसिस ऑन हाऊ मच दे हॅव लर्न अबाउट डिफरंट पीपल कल्चर कस्टम्स अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड इंटरेशियल कोऑपरेशन. आता बघा, आता जेव्हा ब्रेथवेट त्यांच्या क्लासचा वेळ येते, म्हणजे ते तर सिनियर क्लासला शिकवत होते मोठ्या मुलांना, म्हणजे 9-10, आता 10th पर्यंत स्कूल असेल तर आपण 9-10 चे क्लास असं वगैरे म्हणू, तर पहिल्यापासून सुरुवात झाल्यानंतर 9-10 चा नंतर रिपोर्ट वाचायला उशिरा नंबर येतो. पण ब्रेथवेटची क्लास रिप्रेझेंटेटिव्ह जी काही मुलं होती, ती मुलं जेव्हा बोलायला सुरुवात करतात स्पीक नॉलेजेबली अबाउट देअर कोर्स वर्क, त्याच्या कोर्स वर्क बद्दल हाफ इयरली जो काही रिपोर्ट आहे ते सांगतात, तेव्हा कन्सिडर अमाऊंट ऑफ एम्फसिस ऑन हाऊ मच दे हॅव लर्न अबाउट डिफरंट पीपल. मग हे कसे शिकवतात सगळी फॅकल्टी त्या वेगळ्या लोक वेगळ्या मुलांना, आणि हे टीचर्स म्हणजे ग्रेज्युएट किंवा ग्रेज्युएट कसे ते शिकवतात इतरांना डिफरंट लोकांच्या विषयी, शिवाय कल्चर विषयी, वेगवेगळ्या जे काही कल्चर्स आहेत संस्कृती आहे त्याबद्दल ते शिकवतात, कस्टम्स रूढी परंपरा ह्याबद्दल आम्हाला शिकवलं आणि आम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल जे काय आंतरराष्ट्रीय आणि इंटरेसियल कोऑपरेशन आहे, जे काय आंतरराष्ट्रीय आणि इंटरेसियल म्हणजे काय वंशावरून काही जे काही एकमेकांना वंश भेद न करता एकमेकांना सहकार्याने पुढे जाणं, एकमेकांना मदत करणं, म याचं महत्त्व त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. जातीभेद न करता किंवा वंशभेद न करता वर्णभेद न करता, तर ह्या सगळ्या संस्कृती रूढी परंपरा ह्या त्यांनी आम्हाला शिकवलेल्या आहेत, त्यांची मुलं ते रिपोर्टमध्ये त्यावेळेस सांगतात. बघा, मिस जोसेफ अँड डेनहॅम वर स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास प्रिसाइड ओव्हर द मीटिंग. बघा, आता जे काही ब्रेथवेटच्या क्लासमधून पुढे मीटिंगचे मेन रिप्रेझेंटेटिव्ह पुढे प्रिसाइड म्हणजे कंटिन्यू करणं किंवा पुढे चालू ठेवणं असं प्रिसाइड मेन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, तर कोण असते तर प्रिसाइड ओव्हर म्हणजे टू बी काय म्हणतात इन्चार्ज म्हणायचं थोडक्यात, ते दोघं जण होती किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणायला. मिस जोसेफ आणि डेनहॅप, एक मुलगी मिस जोसेफ आणि डेनहॅप हा स्टुडंट बॉय, असे दोघे जण ते
मेन इन्चार्ज होते सगळा रिपोर्ट वाचून दाखवायला क्लासचा. ते मीटिंगमध्ये रिपोर्ट वाचून दाखवतात. ॲट द आउटसेट मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर ॲड्रेसेस द मीटिंग विथ अ लेंदी बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन. आणि काय होतं की जे काही हेडमास्टर आहेत, काय नाव असतं त्यांचं, मिस्टर फ्लोरियन, ते काय करतात, ॲड्रेसेस द मीटिंग, मीटिंगला ते चालू झाली असं ॲड्रेसेस करतात, थोडेसे संदेश देतात, त्यांच्या ह्याने काही सूचना देतात, आणि विथ लेंथी काही त्यांचं स्पीच होतं, भाषण होतं, आणि वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन ते काही दाखवतात. त्या पद्धतीने ते पुढे कंटिन्यू केलं जातं. ते वन आफ्टर अनादर ईच क्लास गिव्ज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ देअर प्रोग्रेस थ्रू देअर चूजन रिप्रेझेंटेटिव ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग इन ईच सब्जेक्ट सो फार. आणि आता काय होतं, वन आफ्टर अनदर एका क्लास लगेच सुरुवात होते रिपोर्ट वाचायला. मग ईच क्लास, प्रत्येक क्लास रिपोर्ट द्यायला सुरुवात करतो, ब्रीफ रिपोर्ट द्यायला सुरुवात करतो आपापल्या क्लासच्या प्रोग्रेसचं त्यांच्या रिप्रेझेंटेटिवकडून, आणि काय ते स्टडी करतात ते वेगवेगळ्या सब्जेक्टची माहिती त्यामध्ये ते रिपोर्ट हाफ इयरलीचा पुढे मांडतात. अ पॅनल ऑफ टीचर्स इज चूजन फॉर ईच क्लास टू ॲन्सर एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग द रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास. आता काही पॅनल म्हणजे टीचरचं पॅनल तिथे सिलेक्ट केलेलं असतं, ग्रुप म्हणू आपण किंवा ग्रुपच म्हणू किंवा टीम म्हणू, ते काही टीचर्स लोकांची टीम होती ती काही चूज केलेली असते की काही मग ह्यामध्ये ईच क्लासकडून काही ना काही क्वेश्चन विचारले जातील ह्या बाबतीत काही त्यांना अडथळे आले तर त्याचे आन्सर देता यावं म्हणून काही टीचरची टीम सुद्धा ती ठरवलेली असती त्या रिपोर्टबद्दल जे काही आहे ते येणाऱ्या प्रॉब्लेमचे आन्सर देण्यासाठी आणि मग सबमिट करायचं. तर देन बघा, द लोएस्ट क्लास बिगिन फर्स्ट बिगिन्स फर्स्ट, लोएस्ट क्लासपासून सुरुवात होते पहिल्या रिपोर्ट वाचायला. अँड इट इज ऑब्विअस दॅट ॲज द स्टुडंट्स प्रोग्रेस थ्रू थ्रू द रँक्स देअर इज ए मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देअम स्लेव्स. आणि बघा, स्टुडंटचा प्रोग्रेस हा ए मार्कमध्ये होता, रँकमध्ये होता, व्यवस्थित होता, ॲबिलिटी स्टुडंटची दिसत होती, त्यांची डेव्हलपमेंट दिसत होती, हे रिपोर्टमधून त्यामध्ये वाचून दाखवण्यात आलेलं होतं. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बिईंग द ओल्डेस्ट वॉज द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट. आणि ब्रेथवेटचा सिनियर क्लास असल्यामुळे त्यांचा नंतर शेवटी नंबर आला रिपोर्ट वाचण्याकरता, त्यांच्यानंतर शेवटी रिपोर्ट वाचण्यात आला. त्यामध्ये काय बघा, आता मिस जोसेफ बिगिन्स द हायेस्ट क्लास प्रोसिडिंग बाय क्लॅरिफाईंग दॅट द कॉमन थीम अंडरलाईंग ऑल द स्टडीज दिस टर्म इन द दिस टर्म इज द इंटरडिपेंडन्सी ऑफ मनकाइंड. आता बघा, मिस जोसेफ ही चालू करते जे काही रिपोर्ट आहे ती द्यायला, बरोबर, गले एक असते, आणि ती जेव्हा क्लासचं जे काही रिपोर्ट आहे ते पुढे वाचण्याकरता येते आणि रिपोर्ट चालू करते पुढे वाचायला, प्रोसिडिंग करते, क्लॅरिफाय करते काय थीम आहे ते. तर स्टडीच्या बाबतीतच्या सगळ्या टीम सांगितल्या जातात, त्यात ती काय म्हणते की कॉमन थीम काय सांगितले की ऑल ऑल देअर स्टडीज दिस टर्म इज इंटरडिपेंडन्सी ऑफ मनकाइंड. माणसा माणसातली जे काही म्हणजे मन मन काइंड यू अंडरस्टँड, त्यामधले इंटरडिपेंडन्सी आहे त्याबद्दलचं ती थोडंसं इथे सांगते, मेन थीम आहे म्हणजे प्रत्येकाच्यात इंटरडिपेंडन्सी असली पाहिजे हा मेन थीम त्यामधून पुढे ठेवलेला आहे, आणि तो जास्त इंटरेस्टिंग आणि चांगला होता. पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ्स. पॉटर काय करतो, मॅथ्स जी सब्जेक्ट आहे त्या मॅथ्सच्या सब्जेक्टबद्दल तो इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात करतो पॉटर हा स्टुडंट. देन फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड फॉस्टर्ड बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स. आणि मग तो सांगतो की जे काही मॅथ्समध्ये जे काही हे जे वेट्स आणि मेजर्स आहेत, कॉमन वेट्स आणि मेजर्स, त्याचा वापर, यूज ऑफ वेट्स अँड मेजर्स, हे कसं काय महत्त्वाचं आहे किंवा हे सर्व मॅथ्सच्या दृष्टीने फोकस करण्यात आलं, अंडरस्टँडिंग लेवलला फोकस करण्यात येतं, याचं ते थोडक्यात रिपोर्ट, याचा रिपोर्ट तो पॉटर हा देतो. देन मिस पेग अँड जॅक्सन स्पीक्स ऑन स्पीक ऑन जॉग्राफी. आणि ही दोघं जण नंतर जॉग्राफी जॉग्राफीबद्दल बोलतात, कोण तर मिस पेग आणि जॅक्सन. देन मिस डेअर अँड फॉर्नमॅन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ काय सांगितलेलं आहे तर फिजिओलॉजी. जे काय मिस डेअर आहे आणि फॉर्नमॅन आहेत ते सब्जेक्ट कोणता, फिजिओलॉजी, याच्याबद्दल ते तिथे लगेचच रिपोर्ट सादर करतात.
Then, with Furman stealing the show by exhibiting a model of human skeleton. मग ह्यामध्ये फिजिओलॉजी बद्दल सांगताना जसं काही शरीर रचना थोडक्यात शरीर शास्त्र आपण म्हणू शकतो, तर ह्याबद्दल सांगताना की फर्मन काय करतो की मॉडेल एक असतो ह्युमन स्केल, तो हा मानवी हाडांचं सांगायचं मॉडेल असतं, त्याचं जरा एक्झिबिशन तो समोर दाखवतो, रिपोर्ट सांगतो, आणि स्ट्रेसिंग द क्लास कन्क्लुजन दॅट बेसिकली ऑल पीपल वर द सेम, सगळ्यांना सेम असतं असं त्याला ते प्रेझेंटेशनमध्ये दाखवून द्यायचं असतं. ओके, देन मिस डॅड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. आणि मग मिस डॅड जी आहे ती हिस्ट्रीबद्दल बोलते, मिस जोसेफ आहे ती डोमेस्टिक सायन्स बद्दलचा रिपोर्ट देते. डेनहॅम क्रिएट्स अ स्टर बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ पीटी. आता जो ही डेनमार्क आहे, डेनमार्क काय आहे तर तिथे एक रूमर अफवा तयार करतो, निर्माण करतो, रुमर तयार करतो किंवा एक शंका एक तयार करतो तिथे. स्टर म्हणजे काय, एक रुमर काय तयार करतो, तो रिपोर्ट मध्ये हा बोलून जातो डेन काय की ऍक्च्युअल रिक्वायर्ड म्हणजे हा जो पीटी सब्जेक्ट आहे तो रिक्वायर्ड आहे की नाही हा टॉपिक तो पुढे करतो आणि रुमर तयार करतो तिथेच रिपोर्ट मध्ये. अँड गेम्स अँड कंप्लेनिंग दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस. मग क्लास कडून कंप्लेनिंग म्हणजे कंप्लेन दिली जाते की खरंच हा पीटी हा सब्जेक्ट असावा की नसावा याबद्दलचं. मग ते क्लासनी त्याचं त्यांचे ते पॉइंटलेस करायचं का इलकन्सिड म्हणजे काय रिप्लाय द्यायचे आहे ह्याबद्दल इथे थोडासा रिपोर्ट बाहेर काढला जातो. बघा, मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हन्स अँड मिस फिलिप्स आर चूजन ॲट रॅन्डम टू ॲन्सर स्टुडंट्स क्वेश्चन्स अराइजिंग फ्रॉम द सिनियर रिप्रेझेंटेशन्स. आता मात्र हे जे काही सिनियर क्लासचं रिप्रेझेंटेशन सिनियर क्लासचं प्रेझेंटेशन झालं त्याच्यावरती काही टीचरची मगाशीच आपण सांगितले फॅकल्टीची टीम असते ॲन्सर्स द्यायला, काही जर समजा शंका रुमर्स क्रिएट झाला तर त्याच्यावरती ॲन्सर द्यायला मिस्टर वेस्टर्न असतात, मिसेस डेल इव्हन्स असतात आणि मिस फिलिप्स आहेत. तर हा क्वेश्चन रेज केलेला आहे कोणता, तर की पीटीच्या बाबतीत पीटी हा सब्जेक्ट असावा की नसावा, तरी जरा रुमर्स क्रिएट केलेला असतो रिपोर्टमध्ये, तर त्याचे आन्सर देण्याकरिता फॅकल्टी काय बोलतात बघा. व्हेन डेनहॅम परस्यूज हिज इन्क्वायरी ऑन द नेसेसिटी ऑफ रिक्वायरिंग ऑल स्टुडंट्स टू टेक पीटी, डेनहॅम काय म्हणतात, परस्यूज द इन्क्वायरी, डेनहॅम मागे लागतात. डेनहॅम काय बोलतो की परस्यूज द इन्क्वायरी ऑन नेसेसिटी ऑफ रिक्वायरिंग स्टुडंट्स टू टेक पीटी. खरंच पीटी मुलांकरता पाहिजे की नाही करता, डेनहॅम हा स्टुडंट्स आहे तो मागे लागतो इन्क्वायरी ही जी व्हावी म्हणून. मग त्याच्यावरती फॅकल्टी म्हणजे टीचर्स काय असं देतात, तर मिस्टर वेस्टन रिस्पॉन्स क्वाईट रिडिक्युलसली ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट अँड ऑफरिंग नो कोहिरंट आर्ग्युमेंट. मिस्टर वेस्टन जे आहे ते हास्यास्पद घेऊन जातात, ते सर्व रिस्पॉन्स देत व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाहीत, हास्यास्पद घेऊन जातात पीटी असावा की नसावा सब्जेक्ट याकरता. आणि उगीच मध्ये तो टॉपिक ट्राईंग टू ब्लस्टर हीच काहीतरी थोडंसं तिरस्कार वगैरे असं ब्लस्टर केल्यासारखं मॉबल ते वे आउट करायला बघतात सब्जेक्टच्या बाबतीत, आणि त्यामध्ये आर्ग्युमेंट पण करत नाहीत अशा पद्धतीने ते तिथे रिप्लाय देतात. अनएक्सपेक्टेडली द क्वाईट अँड हेजिटंट मिस फिलिप्स स्टेप्स इन. पण जे काही मिस फिलिप्स आहे टीचर्स आहेत त्या मात्र शांत असतात, अनएक्सपेक्टेडली अचानक त्या येतात, अनएक्सपेक्टेडली आणि क्वाईट आणि हेजिटंट हेजिटंट शांतपणे त्या बाबतीत थोडंसं रिप्लाय देतात म्हणजे थोडक्यात येस म्हणून, किंवा जास्त तिरस्कारही करत नाहीत आणि निगेटिव्ह पण सांग म्हणजे त्यांचं मत दाखवत नाही. अँड गिव्ह द स्टर्डी डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस, थोडक्यात ते काय देतात, एक स्ट्रॉंग असं स्टडी म्हणजे स्ट्रॉंग एक डिफेन्स आहे ह्या बाबतीत, म्हणजे मला असं वाटते स्ट्रॉंग डिफेन्स देतात त्या बाबतीत पीटी हा सब्जेक्ट असावा या बाबतीत थोडक्या सुरक्षा म्हणून तिथे ते सांगून जातात. अँड डेनहॅम नोईंग दॅट ही हॅज बीन आउट विटेड, आणि डेनहॅमला आता माहीत झाले आपल्याला तर होते ह्या सगळ्यापासून आता बाहेर काढतेस का काय, हॅज नो चॉईस बट टू रिस्पेक्टफुली सीज हिज हिटेड प्रोटेस्ट. मग तो काय करतो आहे मध्येच तो थांबवतो, सीज म्हणजे थांबवतो रिस्पेक्टफुली हा टॉपिक तिथेच थांबवला जातो, ब्रेथ
वेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ दिस क्लास. आणि मग मात्र बेथ वेट जे आहेत, आपले रायटर जे आहेत, नॉवेल जे आहेत, त्यांना मात्र पुष्कळ प्रमाणात ते आपली त्यांच्या मुलांची झालेली प्रगती, क्लासच्या त्यांच्या मुलांची झालेली प्रगती बघून ते अतिशय समाधानी होतात. अशा पद्धतीने इथे आपल्याला सिनॉप्सिस दिलेलं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ आपण जो काही एक्सप्लेनेशन आहे, जे चॅप्टर 17 जी काही मेन नॉवेल आहे, आपल्या नॉवेलचा चॅप्टर 17 स्टडी करता पुढे घेण्यात आलेला आहे, त्याचं एक्सप्लेनेशनचा थर्ड पार्टमध्ये आपला व्हिडिओ नंतर लगेचच तयार होईल. आणि अजूनही व्हिडिओ मी टाकतच राहणार आहे. सो सी इट, बघा. थँक्यू.